श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज कृषी दिन. वर्ष 1989 पासून हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाचा गौरव म्हणून राज्यात त्यांच्या जयंतीदिनी कृषी दिन साजरा केला जातो. भारत हा कृषी प्रधान देश. आज कालानुरूप कृषी क्षेत्रासमोर अनेक आव्हानं उभी ठाकलीत. त्यावर मात करण्यासाठी शासन स्तरावर केलेल्या विविध उपाययोजना, कृषी मालाचं व्यवस्थापन आणि त्यांचं विपणन अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींचे विचार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूयात. श्रोते हो, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली, जलसंधारणाच्या चळवळीला सुरुवात केली. आज मात्र त्या काळापेक्षा शेती व्यवसायाचं चित्र पूर्णपणे पालटलंय. हवामान बदल आणि मूल्य साखळ्यांचा विकास करून परवडणारी शेती करण्याचं मोठं आव्हान आज कृषी क्षेत्रासमोर आहे. यावर मात करण्यासाठी राज्य कृषी विभागाच्या वतीनं विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नही सुरू आहेत. याविषयी राज्याच्या कृषी आयुक्तालयाच्या आत्मा अर्थात कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यंत्रणा विभागाचे संचालक दशरथ तांभाळे अधिक माहिती देत आहेत. आताच्या कालावधीत काय आव्हानं आहेत शेतीसमोरची, त्याचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की दोन आव्हानं कृषी क्षेत्रासमोर आहेत. एक म्हणजे वातावरणीय बदल, ज्याला क्लायमेट चेंज म्हणतो आपण, आणि दुसरं शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित करून चांगला बाजार मिळवून देणं शेतकऱ्याच्या शेतमालाला. ही दोन कामं आताच्या काळामध्ये अधिक महत्वाची आहे. इतके दिवस आपण उत्पादन, उत्पादकता वाढवणं याच्यावर कृषी क्षेत्राचं भर दिला, परंतु आता याच्या पुढे उत्पादन उत्पादकतेमध्ये वाढीचे सातत्य राखणं आणि त्याशिवाय शेतमालाच्या मूल्य साखळ्या विकसित करून ग्राहकांनी मोजलेल्या रुपयातला अधिकाधिक हिस्सा शेतकऱ्याला कसा मिळेल यासाठीच्या उपाययोजना करणं म्हणजे मूल्य साखळ्या विकसित करणं, हे सध्या कृषी क्षेत्रासमोरचं आव्हान आहे. आणि या दोन्ही बाबीसाठी म्हणजे एकीकडे वातावरणीय बदलासाठी त्याच्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना आणि मूल्य साखळ्या विकसित करण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडून अत्यंत गांभीर्याने आणि फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून योजना राबवल्या जात आहेत. वातावरणीय बदलावर मात करण्यासाठी आपल्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जागतिक बँकेच्या मदतीनं आपण राबवतो आहोत. त्याचा पहिला टप्पा यशस्वीरित्या आपण पूर्ण केलाय आणि दुसऱ्या टप्प्याला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात मान्यता मिळालेली आहे. या माध्यमातून अगोदरच 4,000 कोटीची गुंतवणूक झालेली आहे आणि आता त्याहून मोठ्या रकमेची गुंतवणूक करून आपण हा जागतिक बँकेच्या मदतीनं प्रकल्प राबवणार आहोत. या प्रकल्पातून गावांची निवड करत असताना वातावरणीय बदलांना अतिशय संवेदनशील असलेला भाग कोणता आहे आणि त्यातल्या त्यात अशी संवेदनशील गावं कोणती आहे, ती गावं निवडून त्या गावात वातावरणीय बदलांना तोंड देता येतील अशा उपाययोजना करायच्या. या उपाययोजनांमध्ये एक तर तिथल्या पाणलोट विकासाची ब्रज व जलसंधारणाची कामं करायची आणि दुसरीकडे वैयक्तिक शेतकऱ्यांना वातावरणीय बदलावर मात करण्यासाठीच्या तंत्रज्ञानाच्या प्रचार व प्रसारासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांकडे सामूहिक पद्धतीने काही गुंतवणूक करायची. याच्यामध्ये शेततळी असतील, त्याशिवाय प्रोटेक्टेड ऍग्रीकल्चर ज्याला आपण शेडनेट पॉलीहाऊस मधली शेती असेल, शेतकऱ्यांना एकत्र करून गट स्थापन करून त्यांच्यासाठी अवजारांची बँक देणं असेल, तिथे गोदाम बांधून शेतमाल साठवण्याची व्यवस्था करणं असेल, आणि त्याशिवाय ज्याला आपण अशी वातावरण पूरक शेतीची जी पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण कॉन्झर्वेशन ऍग्रीकल्चर म्हणतो, त्याच्यानंतर ज्याला आपण सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती म्हणतो आणि जागच्या जागी मातीचा आणि पाण्याचं संधारण होण्यासाठीच्या उपाययोजना करणं आहे, जसं बीबीएफचा वापर आहे, ठिबक तुषारचा वापर आहे, या सगळ्या पद्धतीनं किंवा अशा पिकांच्या जाती घ्यायच्या की ज्या कमी कालावधीत पक्व होती, अशा सर्व प्रकारे एकत्रित येऊन एकूणच वातावरणीय बदलांना पूरक किंवा त्याच्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना या प्रकल्पातून केल्या जात आहेत. त्याशिवाय प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाने आता 25 लाख हेक्टरवर नैसर्गिक सेंद्रिय शेती करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातून राज्यभर सुमारे 2,000 कोटी येत्या 5 वर्षात खर्च करून प्रमाणित सेंद्रिय नैसर्गिक शेतीखाली क्षेत्र आणायचं आहे आणि या माध्यमातून एकतर विषमुक्त उत्पादनं झाली पाहिजेत, दुसरं जमिनी
सुद्धा प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी जागच्या जागी आपल्याला ज्या शेती करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीनं निविष्ठा तयार करता येतात मग त्यात गांडूळ खत असेल नाडे पद्धतीनं खत निर्मिती असेल जैविक निविष्ठांचा वापर असेल या सगळ्या पद्धतीनं रसायन मुक्त अशी नैसर्गिक शेती 25 लाख हेक्टरवर करण्याचं लक्ष ठेवून एक मोठा प्रकल्प शासनाने हाती घेतलेला आहे. हे झालं एकीकडे वातावरणीय बदलाच्या बद्दल. दुसरीकडे दुसरा एक प्रकल्प आहे आपल्याकडे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प जागतिक बँकेच्याच माध्यमातून हा दुसरा प्रकल्प राज्यात राबवला जातोय आणि या प्रकल्पातून शेतमालाच्या मूल्य साखळ्या विकसित करायच्या आणि त्या मूल्य साखळ्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक राहतील अशा पद्धतीचं उद्दिष्ट ठेवून हा प्रकल्प राबवला जातो. या माध्यमातून आता एकट्या दुकट्याला शेती करणं अवघड आहे कारण आपली सरासरी जे जमीन धारणा आहे ती प्रचंड कमी झालेली आहे आणि ती न परवडणारी आहे एकट्याला शेती करण्यासाठी. म्हणून अशा शेतकऱ्यांना एकत्र जर ते आले त्यांचे गट स्थापन केले गटांच्या कंपन्या अथवा सहकारी संस्था स्थापन केल्या तर दोन पद्धतीनं त्याला त्याचा लाभ मिळू शकतो. एक शेतीच्या उत्पादनाचं नियोजन करताना सर्व प्रकारच्या निविष्ठा खतं बियाणं ठिबक या सगळ्या आपल्याला एकत्रित खरेदी केल्यामुळे एकतर चांगल्या दर्जाच्या मिळू शकतात आणि वाजवी दरात मिळू शकतात. हा शेती उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठीचा हा भाग झाला. दुसरीकडे सगळ्यांनी मिळून जर पिकाचं नियोजन केलं तर दूरच्या बाजाराला जाणं आपल्याला शक्य होतं. नवीन बाजारात अधिक दरानं आपल्याला हे शेतमाल विकणं शक्य होतं. बाजार संपर्क वाढवणं शक्य होतं. याला इन्क्रीजिंग मार्केट ऍक्सेस आपण म्हणतो ते करणं शक्य होतं. म्हणून शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना मग त्या प्रकल्पामध्ये कुणाला गोदाम बांधायचे कुणाला कोल्ड स्टोरेज बांधायचं आहे कुणाला अवजारांची बँक स्थापन करायची कुणाला कांदा चाळ बांधायची अशा संस्थांना आपण प्रकल्प मंजूर करत आहोत आणि 1000 अशा संस्थांना हे प्रकल्प मंजूर केले जात आहेत. पणन विभागामार्फत मॅग्नेट नावाची दुसरी एक फलोत्पादन पिकांच्या मूल्य साखळी विकसित करण्यासाठी योजना राबवली जात आहे. त्याशिवाय गटशेतीची सुद्धा आपण योजना राज्यामध्ये राबवली. त्याशिवाय कापूस आणि सोयाबीन ही जी दोन प्रमुख पिकं आहेत महाराष्ट्रातली त्या दोन प्रमुख पिकांच्या मूल्य साखळ्या विकसित करण्यासाठी 3 वर्षासाठी 1000 कोटीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे. अशा रीतीनं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व योजना ही जी दोन आव्हानं आहेत महाराष्ट्रासमोर एक वातावरणीय बदल आणि दुसरं मूल्य साखळ्यांचा विकास करून परवडणारी शेती करणं या दोन्ही आव्हानावर मात करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आणि कटिबद्ध आहे. श्रोते हो, आपल्या कृषी क्षेत्राचा अभ्यास केला तर सुरुवातीपासून कृषी उत्पादन वाढीवर सर्वाधिक भर दिला गेल्याचं दिसून येतं. मात्र उत्पादन वाढीसोबतच कृषी मालाचं व्यवस्थापन आणि पणन याकडेही लक्ष देणं आज गरजेचं बनलंय. याविषयी अधिक जाणून घेऊयात कृषी माल पणन विषयक अभ्यासक श्रीकांत कुळेकर यांच्याकडून. शेतकरी दिनाच्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा. आपण पाहिलं की हवामान बदलतंय, जग बदलतंय, लोकांचं राहणीमान आणि गरजा बदलत आहेत, जेवणखाण विषयक सवयी देखील बदलत आहे आणि शेती देखील बदलते. मग शेतकऱ्याला देखील बदलणे गरजेचं झालं आहे आणि त्याची सुरुवात देखील झालेली आपण पाहतो आहोत. विशेष करून हे सर्व केव्हा झालं की आपण पाहिलं असेल जेव्हा कोविड ही महामारी जगामध्ये आली त्यावेळेला शेती या क्षेत्राला प्रचंड महत्व आलं. परंतु झालं काय, त्यावेळेला जी एकंदर परिस्थिती झाली ती शेतीच असं नाही परंतु संपूर्ण वस्तू बाजार म्हणजे कमॉडिटी बाजार म्हणतात त्यामध्ये आपण बघितलं असेल की सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळ्या या वर्षानुवर्ष ज्या चालत आलेल्या होत्या त्या पुरवठा साखळ्या संपूर्ण विस्कळीत झाल्या आणि जगात संपूर्ण उपासमार व्हायला लागली किंवा कुठे अधिक मालाचं उत्पादन होत होतं परंतु तो योग्य ठिकाणी जगात जिथे गरज होती तिथे जात नव्हता. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की यामध्ये ज्या पुरवठा साखळ्या ज्या विस्कळीत झाल्या त्याच्यामधनं आपले जे कच्चे दुवे होते ते उघड झाले. आता कोविड तर गेला आहे परंतु त्याच्यानंतर जे आपण म्हटलं की जग बदलत आहे त्या बदलांमध्ये आता सर्वात जास्त महत्व कुठलं आलं असेल तर ते आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे कृषी क्षेत्राला आलंच आहे. परंतु कृषी क्षेत्राशी संबंधित ज्या पुरवठा साखळ्या आहेत त्या पुरवठा साखळ्या आता नव्याने उभारल्या जात आहेत संपूर्ण जगभरात आणि तिथे मोठे जे बदल आहेत त्या बदलांना अनुसरून शेती आणि शेतकरी यांना बदलणं गरजेचं आहे. मग मी म्हटलं की आपण शेतकऱ्याला देखील बदलणे गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात देखील झाली आहे. त्याच्या बाबतीत अधिक पुढे बोलायचं तर आपण असं म्हणू की भारतातील शेती ही इतके वर्ष आपण बघितलंय की उत्पादन उत्पादन आणि उत्पादनावरच कॉन्सन्ट्रेटेड राहिलेली आहे आणि उत्पादन वाढवणं
या एकच गोष्टीवर सर्वत्र म्हणजे धोरणांपासून ते खाजगी क्षेत्रापर्यंत त्याच्यावरच लक्ष केंद्रित झाल्यामुळे आपलं उत्पादन हे स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात आपण 5 पट वाढून आज 330 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचलो आहोत. प्रश्न कुठे आहे की हे वाढलेलं जे उत्पादन आहे त्याच्यामुळे प्रश्न निर्माण काय झालेत की कृषी मालाच्या किमती कमी झालेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झालेला आहे आणि एकंदर कृषी क्षेत्रात बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर याचं मूळ कारण काय आहे की आपण उत्पादनपूर्व गोष्टींवर आणि उत्पादन याच्यावर जे कॉन्सन्ट्रेशन किंवा लक्ष केंद्रित केलं आणि उत्पादन पश्चात किंवा काढणी पश्चात ज्या व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत आणि विशेष करून पणन याकडे आपलं एवढे वर्ष दुर्लक्ष झालं त्यामुळे ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजे आपल्याला या समस्यांचं जर मूळ कळलं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला जे बदल करायचे आहेत म्हणजे काय तर ह्या काढणी पश्चात व्यवस्थापन आणि पणन या गोष्टीतच मोठे बदल आणणं गरजेचं आहे आणि ते आणायचे असतील तर आपल्याला आपल्या कृषी क्षेत्राकडे नव्याने पाहायला लागेल. मग या दृष्टीने आपण एक असं करू शकतो की शेतकरी उत्पादकांच्या ज्या आपल्या 2 पिढ्या आहेत त्या 2 पिढ्यांमध्ये वैचारिक पातळीवर बदल घडणे जरुरीचे आहे आणि तो घडवून आणणं जरुरीचे आहे. म्हणजे ढोबळपणा आपण असं म्हणू शकतो की मागील पिढी जी साधारण 85 वर्षाची आहे ती इतके वर्ष शेतात काम करतायत त्यामध्ये त्यांचं चांगल्यापैकी एक्सपर्टाईज आहे. मग या पिढीनी शेतीवर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे शेतीची उत्पादन वाढ किंवा त्याचा दर्जा इत्यादी गोष्टींवरच लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यातनं जास्तीत जास्त उत्पादन कसं काढता येईल हे पाहावं. परंतु त्यांची पुढची जी पिढी आहे जी बऱ्यापैकी शिकलेली आहे किंवा शिकत आहे अशा पिढीने पणन किंवा मार्केटिंग आणि शेतमाल काढणी पश्चात जी व्यवस्थापनाची जे गोष्टी आहेत यावर लक्ष केंद्रित करायचं. मग त्याच्यात काय काय आलं की त्याच्यात वेअरहाऊसिंग किंवा गोदामीकरण आलं, मग शेतमाल साठवणूक करणं आणि त्याचा योग्य वेळी त्याची विक्री करणं या संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष केंद्रित कर ते व्यवहार कसे होतात, तारण व्यवहार आणि त्याच्यावर मिळणारं कृषी वित्त किंवा आपण कर्ज म्हणू कृषी कर्ज ही संपूर्ण व्यवस्था कशी चालते यावर लक्ष द्यावं. त्यानंतर आपला माल विक्रीसाठी विविध मार्केटिंग किंवा विविध बाजार मंच आज उपलब्ध आहेत. जसे इलेक्ट्रॉनिक हजर बाजार आहे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपला माल कसा विकता येईल, योग्य त्या माणसाला योग्य त्या किमतीला आपला माल कसा विकता येईल, तसंच आपल्या मालाचा दर्जा कसा वाढवता येईल त्यासाठी जे काय आधुनिक सोयी सुविधा किंवा आधारभूत सोयी ज्या निर्माण केल्या गेलेल्या आहेत म्हणजे जसं ग्रेडिंग असेल, पॅकिंग असेल, या गोष्टींकडे लक्ष देऊन त्या संदर्भातली एक व्यवस्था उभी करणं आणि एकंदर जे वायदे बाजार आणि आधुनिक पणन सोयी सुविधा हा एक जो एक वेगळा विषय आहे जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याच्यामधनं तुम्हाला जोखीम व्यवस्थापन करता येईल आणि आपल्याला अधिकाधिक भाव कसा मिळवता येईल या दृष्टीने हे बाजार अत्यंत महत्वाचे आहेत. हे जगामध्ये संपूर्ण सिद्ध झालेलं आहे, फक्त भारतात या गोष्टीकडे अजूनही म्हणजे नवीन पिढी देखील फारशी लक्ष देताना दिसत नाही. तर याचा अभ्यास करून हे आपण शिकून घेणं याचं काम पुढील पिढीने केलं पाहिजे. म्हणजे याच्यामधनं काय होईल की मागील पिढीने जे पिकवलेला माल असेल त्याला योग्य भाव कसा मिळेल असं हे एक कॉम्बिनेशन होईल. श्रोते हो, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषीविषयी सुरू केलेल्या विविध महत्वपूर्ण कामांमध्ये जमिनीची धूप होऊ नये, एका पिढीकडून पुढच्या पिढीला जशीच्या तशी उपजाऊ शेतजमीन दिली जावी याच प्राधान्य दिलं गेलं होतं. आजच्या आधुनिक आणि यांत्रिकीकरणाच्या युगात कृषी व्यवसायात मोठी क्रांती झाली आहे, मात्र कृषी उत्पादन, त्यांचं व्यवस्थापन आणि पणन या तिन्ही बाजूंचा समतोल साधणं अत्यंत आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र शेती व्यवसायात उत्पादन वृद्धीला प्राधान्य दिलं जात असल्याचं दिसतं. म्हणूनच आज या कृषी क्षेत्राकडे नव्या दृष्टीनं पाहण्याची आवश्यकता आहे. आजच्या सुशिक्षित युवा वर्गानं कृषी मालाच्या या दुर्लक्षित घटकांकडे लक्ष दिलं तर कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल व्हायला वेळ लागणार नाही. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती गोपीनाथ पांडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन तुषार पवार.